28 युगांपासून करकटेवर ठेवून विटेवर भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असलेला श्री विठुराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्यास असतो. पंढरीच्या मंदिरातील विठुराया कशासाठी महिनाभर इथे थांबतात याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराला विष्णुपद म्हणून ओळखलं जातं. या मंदिराबद्दल आणि त्याच्या आख्यायिकेबद्दल जाणकार नेमकं काय सांगतात पहा. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्याला आवडत्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आवडणारा मास जर म्हटला तर मासानाम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष मास हा अतिशय पवित्र असा आपल्या सर्व हिंदू धर्मामध्ये समजला जातो. आणि पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक असेल, वारकरी असेल आणि पंढरपूर स्थानिकसुद्धा असतील, या विष्णुपदाच्या जवळ येऊन वनभोजन करतात आणि पादुकेचं दर्शन वगैरे घेतात. याच्या 2 आख्यायिका या प्रसिद्ध आख्यायिका आहेत. एकदा आईसाहेब ज्यावेळेस रुसून आल्या आणि ज्यावेळेस त्यांना देव हुडकत 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 आले, आल्यानंतर ज्यावेळेस देवाने सगळीकडे पाहिले, एक ही एक आख्यायिका खूप मोठी प्रसिद्ध आहे. आणि दुसरी ज्यावेळेस सर्वांची माऊली ज्यांनी समाधी घेतली, समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले श्री पंढरी राय, ज्यावेळेस पांडुरंगराय समाधी सोहळ्याला उपस्थित होते त्यावेळेस तो विरह देवाला सहन न झाल्यामुळे देव एक महिना इथं येऊन राहिले, अशी ही एक आख्यायिका आहे. आणि त्यामुळे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक आज येऊन विष्णुपदावर येऊन आपलं मस्तक नतमस्तक होऊन जातो. त्यामुळे येणाऱ्या भाविकांची वारकऱ्यांची कशी व्यवस्था आहे हे बघण्यासाठी मंदिर समितीचे सर्व सन्माननीय सदस्य कार्यकारी अधिकारी येऊन आज इथं आवर्जून उपस्थित राहिले. इथले उपचार कसे होतात नाही, मंदिरामध्ये जसं काकडा उत्तिष्ठ पासून सर्व उपचार रात्रीपर्यंतचे होतात, तेच सर्व उपचार इथं विष्णुपदावर केले जातात.